दरम्यान, ज्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती ते नरेंद्र महाराज नेमके कोण आहेत, त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया. दरम्यान, ज्यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावलेली होती त्या नरेंद्र महाराजांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया. नरेंद्र महाराज म्हणजेच नरेंद्र सुर्वे, मूळ गाव आहे नाणीच, रत्नागिरी जिल्ह्यातलं. सुरुवातीला देवरुख गुहागरमध्ये त्यांनी ग्रामसेवक म्हणून काम पाहिलं. अपहाराच्या आरोपानंतर नरेंद्र सुर्वेंनी नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर नरेंद्र सुर्वे कथित अध्यात्माच्या मार्गावर असल्याचं कळलं. 1995 मध्ये कोकणात आपल्या संप्रदायाच्या रथयात्रेचंही त्यांनी आयोजन केलं होतं. सिंधुदुर्गच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या रथयात्रेला आक्षेप घेतला, विरोध केला. धर्मदंड विमान प्रवासात नेण्यावरूनही नरेंद्र सुर्वे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनंही नरेंद्र सुर्वेंना जाहीर दिलेलं आव्हान हे राज्यभर गाजलं. नरेंद्र सुर्वेंची पत्नी गुरुमाता म्हणून परिचित आहे, तर मुलाचं नाव कानिफनाथ.